नमस्कार मित्रांनो, आज आपण अनंत कान्हेरे यांच्याबद्दल थोडी माहिती बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही तुमचे सजेशन द्या, म्हणजे मला प्रोत्साहन भेटेल की कशा पद्धतीचे व्हिडिओ बनवायला हवेत. अनंत लक्ष्मण कान्हेरे हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. अनंत लक्ष्मण कान्हेरे इसवी सन 1899 साली गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेला अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. नाशिकचे कलेक्टर AMT जॅक्सन यांची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदराम बोस यांच्या नंतरचे सर्वात तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले. सावरकर बंधू मदनलाल धिग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंताने नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांना ठार मारण्याचे ठरविले. त्यांना कृष्णाजी गोविंद कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अशा साथीदारांची जोडी मिळाली. जॅक्सन यांची मुंबई येथे वरच्या पदावर बदली करण्यात आली. 21 डिसेंबर इसवी सन 1909 या दिवशी नाशिक येथे विजयानंद थिएटरमध्ये शारदा या नाटकाचा प्रयोग जॅक्सन यांच्या निरोप समारंभासाठी ठेवला होता. जॅक्सन मराठी भाषेचे आणि नाटकाचे चाहते असल्याने या प्रयोगास ते येणार होते. नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली. सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंताने जॅक्सनवर पिस्तुलाच्या गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाले. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभे राहिले. त्यांना अटक करण्यात आली. कान्हेरे कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. 20 मार्च इसवी सन 1910 रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. 19 एप्रिल इसवी सन 1910 या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. ठाण्याच्या तुरुंगात अनंत कान्हेरे यांचे स्मारक आहे.